सरकार विरोधाची जी भूमिका आहे ती सातत्याने मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. भुजबळ हे तुमच्या पक्षातील आहेत आणि सरकारमध्ये मंत्री देखील आहेत, तरी देखील जरंगे पाटलांच्या विरोधात ते सातत्याने भूमिका मांडताना पाहिजे. तुम्ही एका गोष्टीची गफलत करताय. सरकार विरोधी भूमिका कुठे भुजबळ साहेबांनी मांडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक लाईन ठरलेली आहे की OBC आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, जातीनिहाय जनगणना पण झाली पाहिजे. ही मागणी जी पक्षाची आहे तीच मागणी भुजबळ साहेब मांडत आहेत. याच्यामुळे तुम्ही गफलत कृपा करून करू नका. ही पक्षाचीच लाईन आहे आणि ती भुजबळ साहेब मांडत आहेत. नाही, भुजबळ साहेब त्यांची OBCच्या बाबतीतली भूमिका आत्तापासून नाही तर मंडल आयोगापासून ते मांडत आलेले आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं तुम्ही भुजबळ साहेबांना अधिक विचारलं पाहिजे. त्यांनी OBCच्या आरक्षणासाठी आजच नाही वारंवार भूमिका घेतलेली आहे. आणि मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जी जरांगे पाटलाच्या नेतृत्वात आज होते आहे ती पण रास्त आहे. आणि मला विश्वास आहे हे महायुतीचं सरकार, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, हे तिन्ही नेते सक्षम आहेत. त्यामुळं OBCच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात टिकणारा आरक्षण द्यावं ही सरकारची भूमिका आहे. आणि ती लवकरात लवकर सरकार पार पाडेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण दिवसेंदिवस जरांगे पाटलांच्या मागण्या ह्या वाढतच आहेत. आधी कुंभी प्रमाणपत्रांच्या होत्या, त्यानंतर रक्ताच्या नात्याच्या होत्या, आता ते म्हणत आहेत की सोयऱ्यांच्या देखील मिळायला हव्या. याकडे कसं पाहता सरकार, हतबल झालंय का जरांगे पाटलांचं जे म्हणणं आहे ते ऐकण्याबाबत? तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या संदर्भाच्या उत्तरात जे भाषण ऐकलं, त्यानंतर स्वतः मंत्री उदय सामंत, स्वतः मंत्री गिरीश महाजन, स्वतः मंत्री संदीपान भुमरेजी हे तिनही अंतरवाली सराटीला गेले. आणि तिथे त्यांनी जे उत्तर दिलं तेच उत्तर आम्ही सांगतो की 1965 ज्यांचे कुणबी दाखले असतील आणि जे त्यात पात्र असतील त्यांनाच कुणबी समाजाचं सर्टिफिकेट भेटून OBCच्या आरक्षणाचा त्या ठिकाणी लाभ घेता येईल. बाकी आता त्या जरांगे पाटील काय मागण्या करतायत आणि त्यावर सरकारने काय करावं, सरकारची भूमिका योग्यपणे पार पडेल. जरांगे पाटील म्हणतात की सोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र दिले पाहिजे. सरकार म्हणते की इकडे ज्यांचे दाखले सापडले त्यांच्या रक्ताच्याच नातेवाईकांना पुढचे दाखले मिळतील, परंतु मनोज जरांगे पाटील सरकारकडे अट धरतात की सोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र जे आहेत ते पूर्वी प्रमाणपत्र OBC प्रमाणपत्र दिले पाहिजे. याच्यामध्ये तुमची भूमिका? माझी भूमिका अशी आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, OBCच्या आरक्षणाला धक्का न लागता. आता अनेक जर बघितलं असेल आपण तर आता मनोज जरांगे पाटलांचे जे समाजाचे बांधव आहे बीडमध्ये अनेक त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या सरकारकडून. तर त्यांचं जे 24 तारखेला नोटीस कशा संदर्भात 24 तारखेला त्यांची सभा होणार आहे ना, त्या संदर्भात नोटिसा पाठवल्या गेल्या आणि सरकार कुठेतरी त्यांचं आंदोलन चिरण्याचा प्रयत्न करत नाही. एक लक्षात घ्या, सरकारचा प्रयत्न हाच असतो कुठल्याही सरकारचा की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी. मराठा समाजाच्या मागण्या ह्या रास्ता आहेत, मराठा समाज आंदोलन करते ते संवैधानिक पद्धतीने करते आहे, सरकारची विनंती करते आहे. आता ती नोटीस आहे ती काही FIR असेल किंवा काही गुन्हे दाखल होतील अशा पद्धतीचं नाही, पण कोणीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये जेणेकरून माजलगावला जे प्रकरण घडलं किंवा बीडला जे प्रकरण घडलं, प्रकाशदादांचं घर जाळलं गेलं त्या ठिकाणी, अशा कुठल्या अनुचित फायदा म्हणजे अनुचित प्रकार घडू नये. आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये इतर कोणी आपला दुसराच उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करू नये, यामुळे सरकारची काळजी घेणार आहे.